पुढच्या बातमीकडे वळूयात. पक्षानं आदेश दिल्यास फडणवीसांच्या विरोधात लढण्यास तयार असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून लढण्यास तयार असल्याचं देशमुखांचं म्हणणं आहे. मवियामध्ये जागाटपामध्ये 215 ते 220 जागांवर निर्णय झाल्याची माहिती देखील अनिल देशमुख यांच्याकडून देण्यात आली आहे. माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख सर आपल्या सोबत आहे. सर, कशी तयारी आहे, काय सांगणार? आचारसंहिता कधी लागू शकते? कसं आहे की आचारसंहिता तशी पाहिलं तर मागच्याच महिन्यात लागायला पाहिजे होती आणि आता या महिन्यात निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, पण या भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडणुका घ्यायला घाबरते की काय काही समजत नाही. 1.5 महिना निवडणुका लेट केल्यात, आतापर्यंत निवडणुका झाल्या असत्या, पण राज्य शासन किंवा जे इलेक्शन कमिशन आहे निर्णय का घेत नाही? कोणाच्या दबावाखाली इलेक्शन कमिशन काम करते? सलील देशमुख, दोनेश्वर पेठे हे सगळे नेते उमेदवारी मागतायत, गेली वर्षानुवर्षे काम करतात, त्यांच्यासाठी काय विचार होत आहे? दोनेश्वर पेठे जो आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही पूर्व नागपूरमधनं आमचे प्रयत्न चालू आहे. आमचा दोनेश्वर पेठे आमच्या पक्षाचा अध्यक्ष आहे, चांगला कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे आमचा आग्रह नागपूर पूर्व आणि दक्षिण पश्चिम हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटले पाहिजे यासाठी आमचा आग्रह. दक्षिण पश्चिममधनं कोण उमेदवार असणार? दक्षिण पश्चिममधनं भरपूर उमेदवार आहे, कारण की देवेंद्र फडणवीस यावेळी 100% पडणार आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे एक चांगले उमेदवार आमच्याकडे दक्षिण पश्चिममधनं आहे, पक्ष निर्णय घेईल त्याला. तुमच्या नावाची चर्चा होती? अरे अनेक मध्ये माझे नाव असू शकतो ना. तुम्ही तयार आहे का दक्षिण पश्चिम लढायला? पक्षाने आदेश दिला तर मी केव्हाही तयार आहे. म्हटलं कॅमेरामॅन सचिन सयाम सह गजानन माटे, TVN मराठी, नागपूर.